योगगुरू मानलं जातं आणि जो भगवा परिधान करतो त्यांनी इतक्या खालच्या दर्जाचं वक्तव्य करणं खरं देशाला आणि त्यांना देखील हे न शोभणारं वक्तव्य त्यांनी इथं केलेलं आहे. एक व्यक्ती ज्याला योगगुरू मानलं जातं आणि जो भगवा परिधान करतो त्यांनी इतक्या खालच्या दर्जाचं वक्तव्य करणं हे अशोभनीय आहे आणि निंदनीय आहे. देशामध्ये खूप सारे विषय आहेत जे महत्त्वाचे आहेत आणि ज्याच्याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. केंद्र शासन या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहे आणि मला असं वाटतं हा जो त्याच्यामधला जे या सगळ्या गोष्टींकडे जे दुर्लक्ष होत आहे त्याचा जो बॅकड्रॉप आहे त्याच्यावर पडदा टाकायसाठी असे काहीतरी विचित्र गोष्टी हे लोक करतात आणि या देशाला या समाजाला आपल्याला सगळ्यांना विचलित करण्याचा प्रयत्न करतात. भगवा परिधान करून तुम्हाला असं घाणेरडं बोलण्याची परवानगी कोणी दिलेली नाही आहे. कोणताही धर्म हे मान्य करणार नाही.